या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची। स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा, पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। गंगापूर तालुक्यातील कोळघर येथे ट्रॅक्टरचा ताबा सुटल्याने शेतकऱ्याचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झाला आहे। कोळघर येथील शेतकरी राजेंद्र छगनराव डोळस वय 38 यांचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झाला। गंगापूर तालुक्यातील कोळघर येथील शेतकरी राजेंद्र डोळस यांच्या शेतात ट्रॅक्टरने रोटा मारण्यासाठी सकाळी पाठवले होते। दुचाकीवरून शेतात जाताना ट्रॅक्टर रोट्या मारून घरी येत होते तेव्हा राजेंद्र यांनी मुलाजवळ दुचाकी दिली आणि त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला नाले असल्याने चालकाला रस्ता दाखवत होते। मात्र अचानक चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने चालकाने विरुद्ध दिशेने उडी मारून घेतली आणि ट्रॅक्टर राजेंद्र डोळस यांच्या अंगावर पलटी झाला। चालकाने आरडा ओरड केल्यामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी आले। राजेंद्र डोळस यांना बाहेर काढून गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले। मृत घोषित केल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले। राजेंद्र यांच्या अपघाती निधनाने गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे। मृत राजेंद्र हे पोलीस पाटील भगवान डोळस यांचे चुलत भाऊ होते। विजय बनसोड, AIN News, गंगापूर।